डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जल विद्युत विकासातील योगदान जे आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती व्हावी या उद्देशानं माझं जे काय भाषण आहे ते आपल्यासमोर ठेवत आहे आपल्याला याची कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक जगविख्यात अर्थतज्ञ होते आणि अर्थतज्ञ म्हणून काम करत असताना एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस हा जो काय भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेचा जो काय महत्त्वाचा टप्पा आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश काळातील शासन व्यवस्थेमध्ये चौदा मंत्री होते, चौदा मंत्री होते। त्या चौदा मंत्र्यांपैकी नऊ मंत्री हे भारतीय होते आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर म्हणजे आपण श्रममंत्री म्हणतो श्रममंत्री म्हणून त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात असेल संदर्भात असेल विद्युत विकासा संदर्भात असेल हे बाबासाहेबांनी पार पाडलेले आहे आपल्याला याची कल्पना आहे की एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस हा तसा अगदी स्वातंत्र्याच्या उंबरट्यावरचा असलेला कालखंड आहे आणि त्या काळात मोठमोठे प्रोजेक्ट होणं मोठमोठे प्रकल्प राबवणं ही शासन संस्थेची जबाबदारी होती हे करत असताना बाबासाहेबांनी जलविषयक धोरण राबवत असताना किंवा जलविकास करत असताना मोठमोठे प्रोजेक्ट मोठमोठे प्रकल्प जे आहेत भारती भारती ते भारतीय समाजव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राबवल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यापैकी काही प्रोजेक्टची जी काही नावं जर आपण घेतली तर दामोदर खोर प्रकल्प हे तसं पाहिलं तर आपल्या देशातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून दामोदर व्हॅली किंवा दामोदर खोर प्रकल्प याकडे पाहिलं जातं आजही हजारो मेट्रिक टन इतकं निर्मिती या दामोदर खोऱ्या प्रकल्पातून पॉवर जनरेशन जे आहे ते होते साधारणपणे बिहार असेल ओडिसा असेल उत्तर प्रदेश असेल ह्या तीन चार राज्यांना पाण्याविषयीच्या जे काय समस्या आहेत तिथल्या शेतकऱ्यांना त्या शेती क्षेत्रातील जनसिंचनाच्या शेत ज्या काय समस्या आहेत त्या समस्याची सोडवणूक या दामोदर खोरं प्रकल्पामुळे झाल्याचं आपल्याला दिसून येईल दामोदर खोर खोर खोरे प्रकल्पामुळे किमान चार राज्यांचा विकास तिथल्या शेतकऱ्यांचा विकास तिथल्या शेतीचा विकास जो आहे तो झालेला आहे हे बाबासाहेबांचं फार मोठं योगदान एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या कालावधीमध्ये झाल्याचं दिसून येत त्याच्यानंतर हिराकुंड नदी प्रकल्प हिराकुंड नदी प्रकल्पसुद्धा असाच एक मोठा प्रकल्प ज्याची जगामध्ये ओळख आहे आपल्या देशामध्ये ओळख आहे हिराकुंड प्रकल्पामध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक राज्य जे आहे ते विकसित झाली हिराकुंड प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा वीज निर्मिती जी आहे ते होते जसं हिराकुंड नदी प्रकल्प आहे तसंच मग सोन नदी प्रकल्प असेल महानदी प्रकल्प असेल हे जे काही महत्त्वपूर्ण ठळक दिसणारे जे काय प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वतः श्रममंत्री असताना या खात्याचे मंत्री असताना त्याने ते पूर्ण केलेले आहेत हे या ठिकाणी आपल्याला मुद्दाम समजून घेणं गरजेचं आहे आता जलसिंचनातून वीज निर्मिती कशी करावी हे डॉक्टर आंबेडकरांनी या प्रकल्पाद्वारे दाखवून दिले जगाला देशाला आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये जेवढे म्हणून पाण्याचे प्रोजेक्ट जलसिंचनाचे प्रोजेक्ट हे देशामध्ये राबवले गेले त्या सर्व प्रोजेक्टमधून त्या सर्व प्रकल्पामधून वीज निर्मितीची जी काय प्रक्रिया आहे ती होत गेली आणि आज त्या सर्व जल प्रोजेक्टच्याद्वारे वीज निर्मितीचं फार मोठं काम या माध्यमातून आपल्या देशामध्ये होत आहे आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वपूर्ण या जबाबदार म्हणून मानले जातात हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगणं हे गरजेचं आहे जसं मी सुरुवातीला म्हणालो की हिराकुंड प्रकल्प असेल दामोदरखोरं प्रकल्प असेल सोन नदी प्रकल्प असेल महानदी प्रकल्प असेल हे केवळ चार प्रातिनिधिक स्वरूपात आहेत परंतु या या भागामध्ये म्हणजे विशेषतः ओडिसा वेस्ट बेंगॉल बिहार उत्तर प्रदेश या राज्यांना वरील सर्व प्रकल्पाचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला यात वादच नाही परंतु या उत्तर भारतामध्ये साधारणपणे सव्वीस अशा पद्धतीचे प्रकल्प आहेत जिथं बाबासाहेब आंबेडकरने त्याची सुरुवात केली त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज वीज निर्मितीसुद्धा होते त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज लोकांना पिण्याच्या पाण्याचेसुद्धा प्रश्न जे आहेत ते सुटलेले आहेत त्या प्रोजेक्टमुळं नौका नयन ज्याला आपण म्हणतो नौका सुद्धा वाहतूक जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे होते आणि एकूण सव्वीस कोनशिला जर आपण उद्घाटन करताना जे जो कोण जो काय दगड वापरला जातो कोनशिला ज्याला आपण म्हणतो अनावरण करताना म्हणजे प्रकल्पाचं अनावरण करताना जे कोणशिला आहेत अशा सव्वीस कोनशिलेवर कोन बाबासाहेबांचं नाव त्या काळात ते श्रममंत्री असताना उद्घाटन केल्यामुळं त्या प्रत्येक कोनशिलेवर बाबासाहेबांचं नाव आज ठळकपणे असल्याचं दिसून येतं केवळ चार पाचच प्रोजेक्ट बाबासाहेबांनी राबवले नाहीत तर असे सव्वीस प्रकल्प राबवले तर जेणेकरून उत्तर भारतातल्या पिवण्याचा पाळण्याचा प्रश्न जो आहे तो पूर्ण मार्गी लागला आणि तिथल्या शेतकऱ्यांनासुद्धा या प्रोजेक्टद्वारे फार मोठ्या प्रमाणात त्याची फा त्याची मदत किंवा त्याला फायदा म्हणतो आर्थिक फायदा हा मिळाल्याचं दिसून येतं याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे या ठिकाणी आपण हे नमूद केलं पाहिजे किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे हे करत असतानाच एक महत्त्वाची जी काय नोंद दिसून येते ती अशी आहे आपल्या देशामध्ये दे आज इलेक्ट्रिक सेंट्रल इलेक्ट्रि इले इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी जर आपण केंद्रीय वीज प्राधिकरण असं आपण म्हणतो आपल्या देशामध्ये दे जी आपण आज घरामध्ये जी वीज वापरतो एम एस सी बी आपल्याला देतं म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड याच्याद्वारे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होतो त्याच्यावरती जी काय कंट्रोल ठेवणारी जी काय बॉडी आहे ती नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ज्याला आपण एन टी पी सी म्हणतो आणि हे एन टी पी सी असेल किंवा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड कॉर्पोरेशन असेल हे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल किंवा एन टी पी सी असेल याच्यावरती सुप्रीम बॉडी जी आहे ती मंत्रालयामध्ये असते आणि ती त्या पोर्टफोलिओचं किंवा त्या विभागाचं किंवा त्या प्राधिकरणाचं नाव आहे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी आता हे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी काय करते तर देशातील जे वीज धोरण आहे ते वीज धोरण जाहीर करते म्हणजे डोमेस्टिक लेवलला म्हणजे घरासाठी वीज वापरतो आपण वापरतो त्याच्यासाठी किती रेट असला पाहिजे व्यापारासाठी आपण वीज वापरणार आहे तो किती दर असला पाहिजे चार्जेस वापरले पाहिजे हे वेगवेगळे जे काय रेट्स आहेत युनिट वाईज हे रेट्स जे आहेत हे से सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी डिसाईड करतं निश्चित करतं मला या या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल की सेंट्रल इलेक्ट्रिसिटीची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली आणि या सेंट्रल युनिव्हर्सिटी इलेक्ट्रिसिटीची स्थापना ही बाबासाहेबांनी स्वतः ते श्रममंत्री असताना केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे श्रममंत्री असताना बाबासाहेबांच्याकडे जलसिंचन होतं वीज होती आणि रस्ते विकास हे तीन जे डिपार्टमेंट आहेत जे पोर्टफोलिओ आहेत ते बाबासाहेबांच्याकडे होते आणि बाबासाहेबांनी जे पोर्टफोलिओ किंवा ज्याला आपण मंत्रालय म्हणतो ते मंत्रालयामध्ये काम करत असताना आज आपल्या देशामध्ये जे वीजविषयक धोरण ठरवलं जातं ते आजही सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी ऑथॉरिटीज ठरवते ज्या सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीची स्थापना स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये केलेली आहे या या ठिकाणी आपल्याला मुद्दम लक्षात घेणं हे गरजेचं आहे जसं सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी आहे तसं सेंट्रल वॉटर कमिशन आहे म्हणजे जसं देशातील वीज धोरण हे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी ठरवते तसंच देशातील जलधोरण सुद्धा केंद्रीय जल आयोग ठरवतो आपल्या देशामध्ये साधारणपणे दहा बारा जलविषयक धोरण जे आहेत ते जाहीर झालेले आहेत मला वाटतं की अली गालीकडच्या काळामध्ये बारावं का चौदावं जलविषयक धोरण जे आहे ते जाहीर झालं आजही ज्या त्या धोरणाची जी काय महत्त्वाची जे काय वैशिष्ट्य आपण जर पाहिली म्हणजे बहुउद्देशीय पाण्याचा वापर म्हणजे पाणी सांडपाण्यातून पुन्हा त्याची निर्मि चांगल्या पाण्यामध्ये निर्मिती पुन्हा जे काय पाणी वाहून जा जे समुद्राला जातं ते पाणी अडवणे पाणी झिरपणे वॉटर सेट डेव्हलपमेंट वॉटर मॅनेजमेंट हा जो काय प्रोजेक्ट मध्यंतरी गेल्या पंधरा वर्षापूर्वी आला तो बाबासाहेबांच्या जलधोरणातूनच आलेला आहे म्हणजे पाणी जे आहे ते बाबासाहेब नेहमी म्हणतात पाण्यामुळं म्हणजे पाण्याच्या अपूर्णतेमुळं पाण्याच्या कमतरतेमुळं जितके लोक मरतात तितकं पाण्याच्या त्या पुरामुळं मरतात असं बाबासाहेबांचं निरीक्षण होतं आणि त्यामुळं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की हे जे काय पाणी आहे हे पाणी हे आपण जर सिस्टमॅटिकली जर का अडवलं झिरपलं आणि त्याच्यातून वीज निर्मिती करू लागलो त्याच्यातून नौकाने करू लागलो की ज्याला आपण बहुउद्देशीय म्हणतो म्हणजे पाण्याचं नुसतं पिण्यासाठी वापर न करता तो शेतीसाठी केला पाहिजे तो निर्मितीसाठी सुद्धा केला पाहिजे तो नौका नेण्यासाठीसुद्धा केला पाहिजे तो मालवाहतुकीसाठी सुद्धा केला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं आणि त्यामुळं ते सगळं व्हावं यासाठी म्हणून बाबासाहेबांनी केंद्रीय जल आयोगाची स्थापना केली मला या ठिकाणी सांगायला तुम्हाला आवडेल की कि या केंद्रीय जल आयोगाची स्थापनासुद्धा बाबासाहेबांनी एक एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये केलेली आहे म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस देशाचे सर्व मंत्री म्हणून काम करत होते लेबर मिनिस्टर म्हणून काम करत होते आणि त्यांच्याकडे हे जे काय महत्त्वाची डिपार्टमेंट दिली गेली वीज असेल पाणी असेल त्या डिपार्टमेंटमध्ये त्या डिपार्टमेंटला अतिशय न्याय देण्याचं काम देशाच्या दृष्टिकोनातून देशातील गरीब लोकांच्या दृष्टिकोनातून ती जी काय धोरणं आहेत ती धोरणं त्या पद्धतीने ठरवली गेली त्यामुळं आणि याच्यामध्ये पुन्हा अजून एक गोष्ट महत्त्वाची जी धोरणं ठरव ठरवली गेली वीजविषयक धोरणं असो किंवा जलविषयक धोरणं असो त्या धोरणाचा जर का आपण अंतिम लाभार्थी कोण असला पाहिजे किंवा अंतिम लक्ष त्या धोरणामध्ये काय होतं तर ते होतं गरीबातला गरीब व्यक्तीला वीज जे आहे ते वापरता आली पाहिजे त्याप्रमाणे त्याचे रेट्स असले पाहिजे गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांना जी पाणी आहे जी वीज आहे त्या शेतकऱ्यांना ते वापरता आलं पाहिजे त्याला ते सहन झालं पाहिजे तेवढे चार त्याप्रमाणे चार्जेस जे आहे ते आकारले गेले पाहिजे म्हणजे फोकस टू द डाऊन ट्रोडन असं त्याला आपण म्हणतो शेवटच्या माणसाला त्या शे त्या विजेचा किंवा पाण्याचा कसा उपयोग होईल याकडे सातत्यानं बाबासाहेबांनी सा मजूर मंत्री म्हणून काम करत असताना श्रममंत्री म्हणून काम करत असताना हे त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि गेले दहा बारा जे काय जलधोरणं बाब आपल्या देशामध्ये राबवली गेली त्या सर्व जलधोरणाची जी जी वैशिष्ट्य आहेत प्रामुख्याने जी काय की फीचर्स आहेत जे ठोकतळे आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या सुरुवातीच्या जलधोरणाचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव बाबासाहेबांच्या जलधोरणाचा प्रभाव या अलीकडच्या दहा बारा जलविषयक धोरणामध्ये सुद्धा असल्याचं अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं या सर्व अर्थाने ज्या ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक महत्त्वाचं काम एक अतिशय तर म्हणू की एक बेसिक जी त्यावेळेस जी गरज होती लोकांना विजेच्या कमतरतेची कम कमतरता भासत होती लोकां लोक शेतकरी आहेत पण ते त्यांना दिशा दिसत नव्हती अशा परिस्थितीमध्ये वीज विजेच्या क्षेत्रामध्ये भरीवधी योगदान देणं जलच्या जल जलक्षेत्रामध्ये जल, जल भरीव योगदान देणं हे त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या सिस्टमॅटिकपणे हे केल्याचं दिसून येतं मी नेहमी असं म्हणतो की या देशामध्ये हा देश जो आहे तो दोन हजार वीसमध्ये विकसित होईल किंवा सुपर पॉवर होईल असं अब्दुल कलाम म्हणत होते परंतु जर आपण विचारात घेतलं की भारत हा विकसित व्हावा भारत हा आर्थिकदृष्ट्या महासत्ता व्हावा यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही स्वप्न जी आहे ते दाखवली गेली विशेषतः पहिलं पंडित नेहरूंच्या माध्यमातून मॉडर्न इंडियाचं जे का आर्किटेक्चर जे आहे ते तयार करण्याचं काम जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात झालं राजीव गांधीने नंतर ग्रामीण भागावर फार मोठं लक्ष केंद्रित केलं अब्दुल कलामनीसुद्धा मिशन ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे सुपर पॉवर होईल आपला दोन हजार वीसमध्ये अशा पद्धतीचे एक स्वप्न एक चांगलं स्वप्न हे बा अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांनी देशाला दिलं हे सर्व पाहिल्यानंतर आणि मग ज्यावेळेस आपण म्हणतो की हिने हे सगळ्या गोष्टी दाखवल्या परंतु खरं काम या देशामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा या देशाला विकसित देश व्हावं हा देश हा महासत्ता व्हावा हा देश ह्या देशातील सर्व स्तरातील लोकांचा विकास जो आहे तो व्हावा यासाठी जर कुणी काम केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर अमर्थ सेन हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांना अर्थशास्त्रातले गुरु मानतात यावरून डॉक्टर आंबेडकरांची विद्वत्ता किती मोठी होती हे सुद्धा या निमित्तानं आधोरेखित होतं या निमित्तानं जल आणि विद्युत विकासातील बाबासाहेबांचं जे काय योगदान आहे ते योगदान थोडक्यात मी सांगण्याचा सा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे